जव्हार नगर परिषदेच्या मनमानी कारभाराविरुद्ध जव्हार शहरातील नागरिक आक्रमक. पालघर जिल्ह्यातील आदिवासी बहुल अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जव्हार संस्थानात तत्कालीन राजे श्रीमंत विक्रमशहा मार्तंडराव मुकणे यांनी दूरदृष्टीच्या विचाराने स्वातंत्र्यपूर्व काळात 1 सप्टेंबर 1918 रोजी लोककल्याणकारी पाऊल उचलत जव्हार नगर परिषदेची स्थापना केली होती. जव्हार नगर परिषदेला 106 वर्ष झाली आहेत. महाराष्ट्र राज्याच्या यादीत जव्हार परिषद ही 100 वर्ष पूर्ण करणाऱ्या हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्या नगर परिषदांच्या हद्दीतील यादीतील आहेत. हे जव्हारवासियांकरिता अभिमानास्पद बाब आहे. जव्हार शहर हे ऐतिहासिक परंपरा आणि इतिहास प्रसिद्ध टुमदार शहर आहे. मात्र दुर्दैवानं आज जव्हार शहर बजबजपुरी व भकास होताना दिसत आहे. जव्हार नगर परिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक मानिनी कांबळे यांच्या मनमानी व गलथान कारभाराच्या विरोधात जव्हारमधील नागरिकांनी सह्यांचं निवेदन अप्पर जिल्हाधिकारी यांना जव्हार यांना दिलं व सादर केलं होतं. अप्पर जिल्हाधिकारी यांनी सदर निवेदनाची दखल घेऊन मुख्याधिकारी उपविभागीय अधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी व जव्हारकर नागरिक यांच्या संयुक्त बैठक आयोजित केली होती. 16 ऑगस्ट रोजी जव्हार शहर बंदची हाक देण्यात आली आहे. जव्हार नगर परिषदेकडून सुरू असलेला गलथान कारभार तसेच नियोजना अभावी ऐतिहासिक वारसा लाभलेले टुमदार जव्हार शहर हे भकास होत असल्याबाबत तातडीनं कारवाई होण्याबाबत शहरातील नागरिक आक्रमक झाले आहेत. उद्घाटन होऊनही सुरू न झालेली खडखड पाणी योजना निकृष्ट दर्जाचे रस्ते कचऱ्याचं साम्राज्य अतिक्रमण पथदिवे जव्हार शहरातील नागरिकांना नगर परिषदेच्या गलथान कारभारामुळे अनेक समस्या उद्भवत आहेत. स्वप्नील पाटील सर, जहीर शेख, जव्हार. नमस्कार. महाराष्ट्र स्वप्नील पाटील आपल्या समोर आहे. जव्हार शहराचे रहिवासी समाज कार्यकर्ते पारसाने साहेब नमस्कार. महाराष्ट्र स्वप्नील पाटील आपल्या समोर आपल्या सोबत आहेत. जव्हार शहराचे स्थानिक नागरिक पारसाने साहेब वकील आपली जव्हार शहराची जी अवस्था आहे त्यांच्याकडे 2 शब्द आपण जाणून घेऊया काय परिस्थिती. नमस्कार. जव्हार शहर हे निसर्गाने नटलेले एक शहर आहे आणि या जव्हार नगर परिषदेला 106 वर्ष पूर्ण झालेले आहेत. ऐतिहासिक वारसा लाभलेला आपलं एक जव्हार शहर असे असताना देखील आज आपण बघायला गेलं तरी जव्हार शहराची अवस्था किती दयनीय झालेली आहे. ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत, तुंबलेल्या गटारी असो, तसेच अनियोजित बांधकाम, अतिक्रमण, त्यामुळे या शहराची एक अवस्था जी पर्यटन स्थळ म्हणून जी आपल्याला पाहिजे होते तशी नसून आज एकदम बकास आणि बजबजपुरी हे शहर झालेलं आहे. त्यामुळे एक गावकरी म्हणून खूप दुःख होत आहे. 106 वर्ष ज्या नगरपालिकेला पूर्ण झाली त्याचं अवस्था काय असायला पाहिजे होती, मात्र ती आज इथले प्रशासक तथा मुख्याधिकारी यांनी ज्या अनियोजित आणि गलथान कारभारामुळे या शहराची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली आहे. आता सर, जव्हार शहरामध्ये एवढा 5 ठिकाणी एवढा रस्ता फसलेला आहे, त्याच्यामध्ये असं जीवन एखादी जीवितहानी काय झाली असेल त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? आपल्या चॅनलच्या माध्यमातून जेव्हा काम सुरू होतं त्या ठिकाणाचं तेव्हा ते उपस्थित मुद्दा केला होता. मात्र नगर परिषदेमधील बेजबाबदार अधिकारी कर्मचारी यांना गावामधील कुठली आत्मीयता नसल्यामुळे त्यांनी आज बघायला गेलं तर एवढं सुंदर शहर महाराजांनी जे आपल्याला दान दिलेलं आहे, महाराष्ट्रात असं सुंदर शहर कुठे बघायला मिळत नाही असे असताना देखील आज या शहराची अनियोजित कारभारामुळे खूप दुरावस्था झालेली आहे आणि खरं रस्ते खड्डोमय झाले आहेत, गटारी तुंबलेल्या आहेत. मागील 5 वर्षात एवढा मोठा निधी जो खर्च झाला आहे, काही भ्रष्टाचारी उघड झालेले त्याची चौकशी शासनाकडे प्रलंबित आहे असं असताना देखील आज प्रशासकांच्या दुर्लक्षामुळे या गावाची अवस्था बघत नाही. त्यामुळे एक नागरिक म्हणून आम्ही शासनाला निवेदन पाठवलेलं आहे की आणि एक निवेदन देताना माझं 10 पाण्याचं निवेदन झालं, एवढी मोठ्या समस्या या शहरात आहे, निवेदनाने कुठला फरक या उर्मट प्रशासनाला पडत नसल्याने याच्या काळामध्ये आम्ही एक मोठं तीव्र आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहोत आणि तशी आम्ही तयारी सुद्धा केलेली आहे. धन्यवाद.